चांदवड तालुक्यातील धोडंबे येथे माननीय आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माननीय खासदार सौ भारतीताई पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी धोडंबा ग्रामपंचायतीच्या वतीने माननीय खासदार सौ भारतीताई पवार व माननीय आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. आतापर्यंत जी विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत त्यांचा लोकार्पण सोहळा डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. त्याचप्रमाणे येत्या काळात जी विविध विकास कामे करणार आहेत त्या कामांचं भूमिपूजन देखील करण्यात आलं. भूमिपूजनाच्या वेळी सवाष्णांच्या हातून पूजा करून श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी माननीय खासदार भारतीताई पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आमच्या सत्कारासाठी आणि आजच्या कार्यक्रमासाठी आम्हाला सगळ्यात आधी मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी लोकसभेच्या प्रचारासाठी आले होते आणि तेव्हा तुमच्या सगळ्यांचं मनोगत ऐकलं होतं आणि मला एक जाणवलं की तुम्ही नुसते बोलत नाही तर त्याच्या दृष्टीने ते काम करून दाखवतात आणि इतकं बोरात करून दाखवतात की पूर्ण दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये एक नंबरचं लीड आपल्या या चांदवड विधानसभा मतदारसंघाने दिलं याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे आणि मी मनापासून तुमचे आभार मानते की तुम्ही ह्या अशा ऐतिहासिक संसदेमध्ये मला पाठवलं. तुम्ही बघितलं असेल हे संसदेचं कामकाज खूप वेगळ्या अर्थाने गाजलं. असे असे निर्णय झाले की जे वर्षानुवर्षे प्रलंबित होते 70-70 वर्षापासून प्रलंबित असलेले निर्णय या संसदेमध्ये ते पास झाले आणि त्याचं खरं श्रेय जातं ते तुमच्या सगळ्यांना, कारण की पूर्ण देशामध्ये एक संकपणे देश आदरणीय मोदींच्या पाठीशी उभा राहिला आणि एक बहुमताने आपले खासदार निवडून दिले आणि त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा जेव्हा तिथे निर्णय घ्यायचे असतात, जेव्हा जेव्हा बिलं पास करायचे असतात, तेव्हा आमचे सगळे खासदार उपस्थित असतात आणि मग मतदान जरी झालं तरी कुठे अडचण येत नाही. तुम्ही बघितलं असेल जेव्हा 370 कलम रद्द झालं 35A, तर त्या दिवशी तुम्ही एक म्हणजे आठवणीचा दिवस असं म्हटलं तरी चालेल की पूर्ण देशाचं नाही तर जगाचं लक्ष होतं. त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर राहुल आहेर यांनी देखील या कार्यक्रमाची माहिती देत आभार मानले. काम उल्लेख करता करता अर्ध्याच्या वर काम तर सांगायचेच राहील, पण खऱ्या अर्थाने एका गोष्टीचा आनंद होतो की गेल्या 4-4.5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काम करत असताना अत्यंत कार्यकुशल आणि पाठपुरावा करणारे मोठ्या प्रमाणामध्ये सरपंच आपल्याला या तालुक्यामध्ये मिळाले. एक सरपंचांची एक युवा टीम आपण या तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये तयार करू शकतो आणि एक अभिमान मला या गोष्टीचा आहे की या सरपंचांपैकी कोणीच या 5 वर्षामध्ये वैयक्तिक एखादं पण काम मला सांगितलेलं आठवत नाही.
जेव्हा केव्हा काम सांगितलं असेल, आपल्या गावाचं असेल, सार्वजनिक असेल, समाजाचं काम असेल, हेच काम आणि याच्यासाठी वेळोप्रसंगी आमचा हात धरून भांडूनही आपल्यासाठी निधी आपल्या गावासाठी आणलेला आहे. गावामध्ये इतर भौतिक सुधारणाचे कामं तर होतच राहत, पण आपला हा आता जसं तात्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आपला हा मतदारसंघ, आपला हा ग्रामीण भाग, कांदा पिकवणारा हा भाग आहे. तुमच्याकडे तरी बरं आहे, मागच्या वेळेस इथे आलो होतो तेव्हा तुम्ही थोडासा सुस्वारा सोडला होता की आता पाऊस उघडला, कारण सलग तुमच्याकडे 3-4 आठवडे पाऊस चालला होता. पण पूर्व भागामध्ये जर आपण गेलो तर आजही पावसाची प्रतीक्षा आपला शेतकरी करतो. म्हणून जेव्हा संधी मिळाली तेव्हा प्रामुख्याने दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या होत्या मी काम करत असताना, की आपल्या शेतकऱ्यासाठी सिंचनाच्या व्यवस्था जर करता आल्या आणि दळणवळणाचे जर प्रश्न जर आपण सोडवू शकलो तर खऱ्या अर्थाने आपला शेतकरी हा आपल्या काळ्या आईच्या इथं आपल्या शेतीमध्ये राबायला तयार आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य काका काळे यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. सुराजी रस्ता, तांदळवाडी रस्ता, त्याचप्रमाणे तांदळवाडीतील पाण्याच्या टाकी, दोडवडे गावातील गावांतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण, दोडवडेतील अंगणवाडी, त्याचप्रमाणे कोटेश्वर नगर रस्ता कॉन्क्रिटीकरण, केदारे रस्ते रस्ता कॉन्क्रिटीकरण, या सर्व कामांचं भूमिपूजन माननीय भारतीसाहेब पवार आणि आमदार डॉक्टर रावदादा आहेत यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं. त्यानिमित्ताने बऱ्याच दिवसाचा विषय होता की निवडणूक होऊन 3-4 महिने झाले आणि खासदार ताईंचा रात्री सत्कार करायचा, आणि यावेळी दादांनी सांगितलं की ताई त्या दिवशी 31 तारखेला आपल्या मतदारसंघामध्येच आहे, तर मग ताईला पण बरोबर घेऊन येतो आणि तुम्ही ते पण नियोजन करा. ताईंचं मी पूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं ज्या खासदारपदी निवड झाली त्या निमित्ताने सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी बरीच गर्दी केली होती. 9 न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड.